दुसरा म्हणे माझं दाडी याला तारू. सद्गुरूला जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत ते दिसत नाही. कृपेचा सागर पांडुरंग विश्वाच्या पाठीवर कृपा करणारा जो आहे त्याच नाव आहे भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबर. आपल्या इष्ट देवतेच नाव सांगतात कृपेचा सागर पांडुरंगावडीचा मंत्र मंगितला कृपाजीनी नाही गुंपा तुझे काही पत्रकार ते कुठलं खातील आणि काय खातील हे सांगता येत.
मग शेतकरी हुशार असायचा आमच्या वेळेला. त्याच्या थैलीत तोंडाला बांधायचा. कोणाच्या? महेश बैलाच्या. लक्षात आलं? बैलाच्या. त्याला काय म्हणायचं? माझ्या कर्त्यापणाला बैलाला नुसतं होत. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, नुसक आगाव बैलाला असत का चांगल्या बैलाला? कळते का माझं बोलणं तुम्हाला? जो बैल आगाव आहे त्याला मुस्क असते की नाही? ज्यार्थी आम्हाला मुस्क लावायची पाळी आली आहे त्यार्थी आम्ही कोण आहे? मी म्हणत नाही. आम्ही कोण आहे? म्हणा की वैष्णव शाक्त गणपती आणि सूर्य उपासक. आपल्या याच्यामध्ये सूर्य उपासनेला फार महत्व आहे. म्हणून सूर्य उपासना कशी करायची हे माहिती नाही. वेळ मिळाल्या अपकाचा भावार्थ झाल्यानंतर सांगतो सूर्य उपासना कशी करायची असते. कारण तो करणारा जो होता ना त्याचं नाव तो कर्ण. महाभारत कधीतरी वाचा. एक आहे शैव. शैव शिवाची उपासना करतात. वैष्णव विष्णूची उपासना करतात. शाक्त देवीची उपासना करतात. गणपत्य गणपतीची उपासना करतात. आणि सूर्य उपासक जे आहेत ना ते आमच्या असणाऱ्या ह्या ह्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये असणाऱ्या संप्रदायामध्ये पद्मनाभ स्वामींनी जे स्वीकारलं त्याचं नाव आहे. आणि म्हणून आमचं मंदिर सत्यनारायण मंदिर आहे. सापडविले वाटे जाताना मस्तकी तो जाणार. सद्गुरूने मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या प्रश्न केला. बाकी परत ऐका. योग्यतेचा योग्य माणूस योग्य वेळात सापडला त्यावेळेला योग्य बोध झाला की योग्यता प्राप्त होते. माहिती नसत लक्षात आहे याला यमक म्हणतात. आणि आपल्या गुरुकडे जी आहे ना त्यांनी विनंती केली आपल्या गुरुला. माझी आमची अवस्था नाही. आमची अवस्था तेवढ्या पुरतच कवा तरी आठवड्यात 15 दिवसात सांगेन मी तुम्हाला पुढे. याचा अर्थ असा की परमार्थ देवा करता करायचा आहे. आपल्या करता करायचा आहे. कुणा करता करायचा आहे? तुळशीची माळ कुणा करताय? दारू सोडायला
भक्तीची माळ देव मिळवण्याकरता. याचा संबंध नाही आजच्या अभंगात बारकाने का. नको अशातला भाग नाही पण तुळशीची माळ परमार्था करणार नाही. परत आहे का, जेवढ्या जीवनात करणारा परमार्थ आहे तो देवाकरता नाहीच. पण म्हणत असेल तर बसा माझ्या बरोबर. देवाची देवपूजा देखील देवाकरता नाहीच आणि मंदिर देखील देवाकरता नाही. हे लय अवघड आहे बा. आतापर्यंत लोकांनी हे केलं, गंध लावणं, भजन करणं, कीर्तन करणं हे देखील देवाकरता नाही. मग आहे कुणा करता हे पहिलं कळलंय आणि कळल्यानंतर गुरुला विचार. कारण परमार्थ देवाकरता नाही बाबा. परत ऐका, परमार्थ जर करायचा जर असेल तर तो तुमचं जे शरीरात असणार मन, मी सायकॉलॉजिस्ट आहे, मन घडवण्याकरता देवाकरता माळ्याचा संबंध नाही, गंडाचा संबंध नाही, वारीचा संबंध नाही, कीर्तनाचा संबंध कशाचा संबंध नाही. आहे कशा करता, एकाच गोष्टी करता. एवढं सगळं जे करायचं ना तेच प्रश्न विचारतात. माझी ये मनीचा जाणूनी जाऊया आता पाठीमागे. हे जे शरीर आहे या शरीराला पिंड म्हणतात आणि विश्वाला ब्रह्मांड म्हणतात. पिंडी ते पूर्ण विश्व बरोबर शरीर आहे हे पहिलं कळलं पाहिजे. जगातली सगळी दुःख याच शरीरात आहेत, जगातलं सगळं सुख याच शरीरात आहे, जगातलं सगळं ज्ञान याच्यातच आहे. जेवढं जगातलं ज्ञान आहे ना बरोबर शरीर आहे, माहिती आहे नाही ना कळत. आणि या शरीरामध्ये याला कंट्रोल करणार एक इंद्रिय ठेवलंय, त्या इंद्रियाचं नाव आहे मन. चला बारका नाही का. या हृदयामध्ये चार गोष्टी ठेवल्यात चार. एक आहे मन, याला अंतकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून मन आहे ना या शरीराचा आतला राजा आहे. माझा विषय कळतो का तुम्हाला. मन हे शरीराचा, मन काय करतं, वस्तूपर्यंत जातं, वस्तूचा आकार धारण करतं, पाठीमागे येतं. बुद्धी त्याच्यावर निश्चय देते आणि शेव करण्याची ताकद साठवणे त्याचं नाव चित्त. आणि या दोन्ही गोष्टी जर कळल्या नाही तर अहंकार तयार होतो. कळेल तुम्हाला न कळेल मला माहिती नाही पण मी सोपं करून सांगतो. मन आहे ना मन शरीरात, या मनाकरता परमार्थ आहे. अजून आज वाक्य परत आहे का, देवाकरता याचा संबंधच नाही. ज्या गुरुजींच्याकडे 12 वर्ष घासतात देवाचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही. मग कशा करताय परमार्थ, मना करताय. मग मना करता का, ज्ञानोबरांची भाषा सांगते. काय काय लोक म्हणतात, माझ्या मनाला पटत नाही. अरे तुझ्या मनाला पटत नाही म्हणून ते योग्य नाही का. मन जे आहे ना मन, मनाच्या जर मार्गाने तुम्ही गेला, मन मार्ग दाखवतो बापू. मनाच्या मार्गाने गेला तर तुम्ही संपाल. रावणाला देखील पटलं नाही, शब्द पडत आहे का. मंदोदरी सांगत होती, अहो मी इतकी सुंदर आहे, इतके 80,000 बाई, काय तर शिक्के लावण्याची काय गरज आहे, बोलायचं नाही. ज्ञानोपरायण हे टिपलं. विभीषण सांगत होता, दादा हे असलं काही करू नको. मंदोदरीचा आणि रावणाचा संवाद आलाय रामायणामध्ये, सांगेन तुम्हाला. बघ सांगत होता रावण, हाय माझ्या मनाला पटत नाही. ज्ञानोपरायण टिपलं, जर तुम्ही मनाच्या मार्गाने जर गेला ना तर एक दिवशी संपा. सबस्क्राइब करा, जर आमचे भजन आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.